साताऱ्याच्या थंडगार हवेच्या पाचगणी मधल्या पठारावर काल स्थानिक आणि पर्यटकांनी वावटळीचा थरारक अनुभव घेतला। वावटळीची ही दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत। हे वावटळ आकाशाला भिडणारं होतं। वावटळ आल्याने उपस्थितांची उडालेली तारांबळ या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। या वावटळीमुळे छोट्या दुकानांचं मोठं नुकसान झालंय। तर जिथे हे वावटळ आलं होतं याच टेबल लँड वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। थंडगार हवेचं ठिकाण म्हणून पाचगणीची ओळख आहे। या पाचगणीमध्ये आशा खंडातील दोन नंबरचं जे पठार आहे ते टेबल लँड या नावानं ओळखलं जातं। याच टेबल लँडवरती काल मोठ्या प्रमाणात वावटळ उठलं होतं आणि या वावटळनं या परिसरातील सगळ्यांना भयभीत करून सोडलेलं आहे। न भूतो न भविष्य अशा परिस्थितीमध्ये हे वावटळ या परिसरामध्ये आलं आणि हे जे समोर दिसणारे जी दुकानं आहेत ती उडली गेली आकाशामध्ये। त्याचबरोबर हा जो दुकानाचा एक टेबल आहे तो टेबलमध्ये हवा घुसल्यानंतर या वावटळच्या या फिरकीमध्ये हे पूर्णपणे फिरत या काही अंतरावरती जाऊन पडलेलं होतं। या ठिकाणी काही ग्रामस्थ मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही हे काल वावटळ पाहिल्यानंतर? कालचं जे वावटळ घडलं न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं वावटळ होतं। हे वावटळ आकाशाला गवसणी घालणारं म्हणजे आकाशांनी जमीन असं एक चित्र दिसत होतं। यामध्ये आमच्या इथले व्यावसायिक उत्तम चोपडे यांचं गेमचं मोठं नुकसान झालं। जावेद डांगे यांच्या गोळ्याचं जे तुम्ही आता जे टेबल म्हटला तो टेबलही उंच हवेत उडून तुरडा एका स्टॉलवर आदळला। एक मुलगं जवळजवळ 10 फूट उंचीवर ते वरती जाऊन खाली पडलं, त्याला लागलं बरंच नुकसान झालेलं आहे। तर ह्या दृष्टीने असं बऱ्यापैकी इथं मोठं नुकसान झालं। कालचा जो प्रसंग होता ना फार एकदम भयानक होता। फार मोठं वादळ निर्माण झालं, इथले स्टॉल बीज एकामेकाला धडकून भिडकून संपूर्ण नुकसान झालं। स्टॉलचं एक नुकसान झालं, 2 स्टॉल इथं आडवे झाले, घोडागाडी 1-2 उलट्या झाल्या इथं। निश्चितच यांची अपेक्षा आहे की याची कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेने दखल घेऊन भरपाई मिळावी। राहुल तपासे, एबीपी माझा, टेबल लँड, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।